नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर डोला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक दुसरा टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी क्रमांक चार जमशेदपूर या ठिकाणी योग योग्य प्रश्न क्रमांक चौथा सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते त्या ठिकाणी क्रमांक दोन चुनखडी या ठिकाणी योग योग्यास रोईल प्रश्न क्रमांक भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी योग सुरु प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता राज ठिकाणी औषध क्रमांक एक प्रवरानगर या ठिकाणी योग रोईल प्रश्न -रु। क्रमांक सात आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे राज ठिकाण ऑशक्रमांक तीन राजस्थान राज्य या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक आठ लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत ठिकाणी ऑश क्रमांक एक प्रवाळी निर्मिती या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नव्वा दक्षिण गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो राज ठिकाणी ऑश क्रमांक दोन बावीस डिसेंबर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अकरावा खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं आहे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे आणि औषध क्रमांक तीन ज्वारी पीक या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बारावा देशामध्ये पडी जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे देशामध्ये पडी जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे दोन एकूण आठ आट टक्के या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तेरावा चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती चहाची लागवड प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती या ठिकाणी औषध क्रमांक चार आसाम राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदाबा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेचे ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेचे ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी ऑश क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंधरावा वा गंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो या ठिकाणी ऑश क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक सोळावा तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ठिकाणी ऑश क्रमांक तीन आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरावा कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन तामिळनाडु राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आकार आहे या ठिकाणी ऑप्शन दोन त्रिकोणाकृती आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस सह्याद्री पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे या ठिकाणी अशा क्रमांक दोन उत्तर ते दक्षिण या ठिकाणी योग्य शिरोल प्रश्न क्रमांक बावीस आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन जिनीवा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक तेवीस तुती कोरिन हे भारतामधले महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तुती कोरिन हे भारतामधले महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑस क्रमांक तीन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग रोय अक्ष चोवीस लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी अशा क्रमांक चार सन एकोणीसशे पाच या ठिकाणी योग रोय अशा क्रमांक पंचवीस जेलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोण जबाबदार होते जेलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते या ठिकाणी तीन जनरल डायर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता या ठिकाणी ऑस्ट एक चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे संबंधित आहेत आणि अशोक क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक एकोणतीस रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक तीस लंडन येथे ओड वायर चाखून खालीलपैकी कोणी केला होता लंडन या ठिकाणी ओड वायर खालील खालीलपैकी कोणी केला होता या ठिकाणी औषध क्रमांक दोन उदमसिंग या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक एकतीस झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी नागपूर या शहरामध्ये करण्यात आला होता झेंडा सत्याग्रह नागपूर या शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता या ठिकाणी ऑश क्रमांक चार झेंडा सत्याग्रह सन एकोणीशे रोईल प्रश्न क्रमांक सन एकोणीशे तीसमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता मार्शल लॉ खालीलपैकी हो। कोणत्या शहरामध्ये पुकारण्यात आला होता, होता। या ठिकाणी ऑश क्रमांक तीन सोलापूर शहर या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौतीस प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये करतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन रासायनिक ऊर्जा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पस्तीस मासे खालीलपैकी कशाच्या साहाय्याने श्वसन करतात मासे हे खालीलपैकी कशाच्या साहाय्याने श्वसन करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कल्याच्या सहाय्याने या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस तांबे या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तांबे या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार यू या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सदतीस स्फोटक व द्रव्य दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयोग हे वापरतात स्फोटक द्रव्य व दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयोग हे प्रामुख्याने वापरतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमोनियम नायट्रेट या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक अडतीस प्लॅस्टर ऑफ पॅरिस खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात ठिकाणी जिप्सम या प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑपर क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चाळीस निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौथा लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक राष्ट्रपती या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राज्यघटनेच्या घटना एकूण किती पद्धती भारतीय राज्यघटनेच्या घटना एकूण किती पद्धती आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन एकूण तीन पद्धती या ठिकाणी योग गॅन्स रुईल प्रश्न क्रमांक सव्वा मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत ર્યા ઠિક્ણાણી અસુક્રમાં કતીન બહુજન સમાજ પક્શુયાટે ગાની योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सातवा भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी अठ्याहत्तर या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक आठवा लष्कर तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची लष्करी तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक नवा खालीलपैकी कोणते पीक हे नगदी, नगदी, नगदी पीक आहे खालीलपैकी कोणते पीक हे नगदी पीक आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार तंबाखू या ठिकाणी नगदी पीक होईल प्रश्न क्रमांक दहा धोम हे सातारा जिल्ह्यामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे धोम हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे या ठिकाणी कृष्णा नदी गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी ऑश क्रमांक दोन अलाहाबाद या ठिकाणी योग गॅन होईल प्रश्न क्रमांक तेरावा हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य या ठिकाणी योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक चौदा भारतामधला हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे भारतामधील हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन घडीजा पर्वत या ठिकाणी उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक तीन एकवीस जून या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळावा सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सतरा भारतामधील वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळख भारतामधले वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन थरचे वाळवंटे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठरावा भीमा कोयना तुंगभद्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भीमा कोयना तुंगभद्रा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कृष्णा नदी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक वीस जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा आहे जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे या ठिकाणी अश्व क्रमांक चार शरावती नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकवीस थोरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत थोरियम याचे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त साठे आहेत त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक चार कॅनडा देश या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेवीस कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणोत्सारी समस्थानिके वापरतात तर या ठिकाणी अशोक क्रमांक एक कोबाल सिक्स्टी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चोवीस डॅपसोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात डॅपसोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात तर या ठिकाणी अशोक क्रमांक दोन कुष्ठरोग या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ या ठिकाणी योग गॅस रोईन प्रश्न सव्वीस सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मनुस्मृती यांचे दहन केलेले आहे राज ठिकाणी क्रमांक दोन महाड या ठिकाणी इशारा व सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची ग्रंथ आहेत अशोक क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक एकतीस ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांकातून बराक ओबामा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी अशुक क्रमांकातून पंधरा मार्च या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस अग्नि तीन या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमी आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक साडेतीन हजार किलोमीटर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस ई ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधील दहशतवादी संघटना आहे राज्य क्रमांक चार श्रीलंका देश या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस नायगाव हे मोरांसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नायगाव हे मोरांसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशा तीन बीड जिल्हा या ठिकाणी योग रोईल